नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमराज चामोरशीकर तुमचा आकार फाउंडेशनचा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत करतोय. आपण आकार फाउंडेशनचा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर म्हणजे यूट्यूबवर एक सिरीज चालू केलेली आहे, ज्यामध्ये येत्या जी 30 तारखेला म्हणजे रविवारी जी परीक्षा होणार आहे 30 एप्रिलला कंबाईंड ग्रुप बी आणि ग्रुप सीची, त्यासाठी जे संभाव्य प्रश्न आहेत प्रत्येक विषयानुसार ते आपण कव्हर करतोय. आणि माझा जो विषय आहे तो आहे सीसॅट, ज्यामध्ये जवळपास 15 प्रश्न हे विचारले जातात सीसॅटवर. आणि त्यामध्ये मुख्य जे 2 विषय आहेत ते म्हणजेच अंकगणित आणि बुद्धिमत्ता. तर अंकगणिताचा व्हिडिओ ऑलरेडी आपण रेकॉर्ड केलेला आहे आणि आज जो आपण भाग घेणार आहोत तो आहे बुद्धिमत्तेचा, की बुद्धिमत्तेवर नेमके प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात. आता हे आपण कसं प्रेडिक्ट करतो आहे, तर मागच्या काही 3-4-5 वर्षाचे जे काही जे पण पेपर्स आहेत त्यांचं ॲनालिसिस करून की त्यावर कोणत्या टॉपिकवर जास्त भर दिल्या जात आहे आणि त्याच्यामध्ये पण कोणत्या टाईपवर कसा प्रश्न विचारला जाऊ शकतो हे सगळं आपण बघणार आहोत. तर आणि जे अंकगणिताचा जो संभाव्य प्रश्न संच आहे किंवा त्यावर कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याच्यावरचा व्हिडिओ ऑलरेडी हा तुम्हाला आकार फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनलवर मिळेल, तर तो बघायला विसरू नका. कारण जर बघा की बाकी सगळे विषय जरी तुम्हाला वाचून तर कळेल पण यासाठी तुम्हाला प्रॅक्टिसची आणि ॲनालिसिसची भरपूर जास्त गरज पडणार आहे सीसॅटसाठी, ठीक आहे. आणि त्यासोबतच जर तुम्हाला एक्झॅक्टली माहीत असेल, शॉर्टकट जर माहीत असेल, तर तुम्हाला काहीतरी वेळ वाचवता येईल. कारण सगळ्यात जास्त वेळ लागतो, ठीक आहे, प्रत्येक प्रश्नाच्या मागे जर आपण ॲव्हरेज जर टाईम जर काढला तर सगळ्यात जास्त वेळ तो लागतो कशात आला, सीसॅटला. कारण यामध्ये प्रश्न सॉल्व्ह करायचे असतात, ठीक आहे. तर आपण अजिबात उशीर न करता आपण लगेच चालू करणार आहोत आणि आज जो टॉपिक घेणार आहोत तो आहे रिझनिंग, की रिझनिंगवरचे कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात. परत एकदा मी रिवाईज करतो आहे का बघा, आपण यामध्ये कोणते टॉपिक घेतो आहे किंवा कोणते प्रश्न घेतो आहे, तर मागच्या 4 वर्षाचे म्हणजेच कोणते 2019, 2020, 2021 आणि 2022 या 4 वर्षामध्ये जे प्रश्न ज्या टॉपिकवर जास्त प्रश्न विचारलेले आहेत ना असे आपण प्रश्न घेतो आहे आणि त्यामधून काय तर ॲनालिसिस करण्याचा प्रयत्न करणार आहोत की नेमके कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि कोणत्या टॉपिकवर तुम्हाला जास्त भर द्यायचा आहे म्हणून, ठीक आहे. तर आज आपण असे 3-4 टॉपिक आज कव्हर करणार आहोत. तर बघा, पहिला जो टॉपिक आहे तो आहे काय तर कोडिंग डिकोडिंग. फार सोपा टॉपिक असतो, ठीक आहे. कोडिंग डिकोडिंग हा टॉपिक हा फार सोपा टॉपिक आहे, यासाठी तुम्हाला बघा की थोडंफार आपण त्या टॉपिकबद्दल पण माहिती करून घेणार आहोत. कोडिंग डिकोडिंगमध्ये 2 प्रकारचे असतात, एक असतं काय तर नंबर कोडिंग आणि दुसरं काय असतं तर लेटर कोडिंग, ठीक आहे. तर आता तुम्हाला त्यासाठी लेटरसाठी ना असेल तर ते फार सोपी असतं. लेटरसाठी तुम्हाला परत सांगतो मी की 1 ते A ते Z पर्यंत म्हणजे सगळे जे अल्फाबेट्स आहेत त्या सगळ्यांचे नंबर्स पाठ करा, कारण ते जर पाठ असेल तुम्हाला लगेच आन्सर काढता येतात. जसं फॉर एक्झाम्पल या ठिकाणी बघा की पहिला जो प्रश्न आहे तो काय आहे, एका सांकेतिक लिपीत, ठीक आहे. रेडसाठी काय कोड आहे, नंबर काय दिला आहे तर 9 लिहिलेला आहे आणि ब्ल्यूसाठी आहे काय तर 10, तर व्हाईटसाठी काय आहे तो काढायचा आहे. आता मी काय करतो आहे तर बघा, रेड आहे ना याचे कोड लिहून घेतो लगेच, म्हणजे मला थोडा लॉजिक सापडण्यासाठी काही मदत होईल का ते आपण शोधणार आहोत. बघा की रेडसाठी 9 लिहिलं आहे, नेमकं कसं लिहिलं आहे आपल्याला अजिबात माहीत नाही आहे. म्हणून म्हणतो की जर असे जर प्रश्न आलेत अल्फाबेट्सवरचे तर काय करायचे, मग ते सिरीज असू द्या, क्लासिफिकेशन असू द्या, ॲनॉलॉजी असू द्या किंवा कोडिंग डिकोडिंग असू द्या किंवा जे इन्सर्टिंग मिसिंग कॅरेक्टर आहे या सगळ्यांमध्ये लगेच नंबर लिहून काढा, तुम्हाला बऱ्यापैकी काय तर लॉजिक सापडू शकतं. जसं आरचा नंबर किती आहे तर 18, ईचा नंबर किती आहे 5 आणि डीचा नंबर आहे किती आहे तर 4, पण इथं आहे किती तर 9 आहे. मग या सगळ्यांमधून काय रिलेशन सापडतोय तर बघा की जर मी या सगळ्यांची ॲडिशन करतोय, ठीक आहे, किती होते हे 18 आणि 5 23 आणि 4 27. बघा आता जर 27ला जर मी 3 ने जर भागितलं तर ते किती येणार तर 9 येणार, म्हणजे इथं हा लॉजिक सापडू शकतो. पण परत प्रश्न पडेल की हा 3 आला कुठून, तर बघा ना 1 2 3 3च अल्फाबेट्स आहेत त्यामुळे इथं काय घेणार मी 3 घेणार, ठीक आहे. 9 आला. ब्ल्यूसाठी एकदा चेक करून बघू याच पद्धतीने ब्ल्यू, ठीक आहे. बघा ब्ल्यू बी म्हणजे 2 नंबर, हा आहे 12, यू व्ही म्हणजेच किती आहे तर हा 21 आणि हा आहे किती तर 5. या सगळ्यांची ॲडिशन केलं तर किती येणार बघा, 2 आणि 12 14, 14 आणि 21 म्हणजे 35 35 आणि 5 म्हणजेच किती आले तर हे 40 आणि ए किती आहेत 1 2 3 4, भागाकारामध्ये 4 किती येणार तर हे 10 10 आहे का दिलेलं बघा, हा 10 आहे. म्हणजे आपला जो लॉजिक आहे ना तो लॉजिक बरोबर आहे. आता फक्त आता व्हाईटसाठी तेवढं काढायचं आपल्याला WHITE, ठीक आहे. 5 आहेत एकूण, सगळ्यांचे नंबर्स लिहून घेऊ. बघा किती आहे हे 23 + 8 + 9 + 20 आणि हे + 5, डिवायडेड बाय किती करावं लागेल तर टोटल 5 अल्फाबेट्स आहे त्यामुळे 5 ने भाग द्यावा लागणार आहे. बेरीज करू बघा, 23 आणि 8 31 31 आणि 9 40 40 आणि 20 60 60 आणि 5 65, 65 भागाकारामध्ये 5 किती येणार तर हे 13. ऑप्शनमध्ये बघा 13 आहे का, पहिला पर्याय दिलेला आहे तोच काय असेल तर आपला योग्य असणार आहे, ठीक आहे. तर यावरून एक लक्षात येतं आहे आपल्याला की तुम्ही अल्फाबेट जर असेल ना तर नंबर तुम्हाला पाठ असायला पाहिजे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा की नेमकं काय प्रश्न विचारलाय कोडिंग डिकोडिंगवर. काय दिलंय बघा, जर इंग्रजी अक्षरे A ते M
मधील अक्षरे अनुक्रमे काय करायचे, 1 ते 13 पर्यंतची संख्या दर्शवित असतील, म्हणजे ए पासून एम पर्यंत किती दर्शवतात, तर 1 ते 13 पर्यंत दर्शवतात, आणि एन ला काय करायचे, आपल्याला शून्य घ्यायचे, बघा एन ला शून्य घेतले मी, त्यानंतर असेल आणि ओ ते झेड मधील अक्षरे किती घेताय, तर हां इथं थोडासा मायनस पाहिजे, ते टायपिंग मिस्टेक झाले, -1 टू -12 पर्यंत दर्शवत असतील तर सक्सेस दर्शविणारा पूर्णांकाची बेरीज किती असेल ते काढायचे. आता मी ऑलरेडी काय केलं नाही, सगळे लिहून आणलेले आहे, ठीक आहे, तुम्हाला हे वेळेवर एग्जाम मध्ये लिहावं लागणार आहे, कारण इतपर्यंतचे अल्फाबेट्स तुम्हाला पाठ असतील, ठीक आहे, अशी अपेक्षा ठेवतोय, फक्त एन पासून झेड पर्यंत ते तुम्हाला पाठ करायचे आहेत. बघा काय करायचे, आता सक्सेस साठी कोड काढायचे आपल्याला, सक्सेस, आणि त्या सगळ्यांची बेरीज करायची आहे. एस चा अल्फाबेट किती आहे, एस चा नंबर किती आहे, -5, यू साठी किती घेतलेलं आहे बघा, -7, ठीक आहे, त्यानंतर सी साठी आहे किती, सी साठी आहे 3, सी साठी परत 3, ई साठी 5, एस साठी आताच लिहिलं आपण -5 आणि काय तर -5, या सगळ्यांची आपल्याला बेरीज करायची आहे, -5 -7, +3 +3 +5, -5 आणि -5, ठीक आहे. नेक्स्ट बघा आता किती येणार, तर हा +5 आणि -5 इथं कॅन्सल करतो, म्हणजे कॅल्क्युलेशनला परत सोपं जाईल, -- वेगळं करू, ++ वेगळं करू, 5 आणि 7 12 12 आणि 5 17, त्यामुळे हे -17, आणि 3 आणि 3 किती होणार, तर +6, -17 + 6 किती येणार, तर -11. ऑप्शनमध्ये दिसतंय का कुठं, हा इथं पण पहिला पर्याय आहे जो -11 आहे, तोच काय असेल त्याचा योग्य आन्सर असणार. हा तर फारच सोपा प्रश्न होता, फक्त एवढंच आहे की तुम्हाला हे लिहिण्यासाठी थोडंसं टाईम कदाचित पेपरमध्ये एक्स्ट्रा जाऊ शकतो, ठीक आहे. नेक्स्ट पुढचा काय आहे, तर बघा जर ए साठी 1, बी साठी 2, सी साठी 3 आणि या पद्धतीने, म्हणजे झेड पर्यंत 26, म्हणजे बेसिकली काय की तुम्हाला जे सांगितले ना मी तुम्हाला की सगळे अल्फाबेटचे सगळे नंबर्स पाठ करायचे आहेत, एक तर सरळ पण नंबर पाठ करा आणि जे उलटे नंबर आहेत, उलटे नंबर म्हणजे काय की झेडचा नंबर 1, वायचा नंबर 2 या पद्धतीने, आणि मग एचा नंबर काय तर 26 असणार आहे, हे सुद्धा नंबर तुम्हाला पाठ असायला पाहिजे. त्यासोबतच कोणकोणाच्या अपोजिट येतो ते सुद्धा लक्षात ठेवायचे आहेत तुम्हाला, ठीक आहे. तर बघा हे जर या पद्धतीने लिहिले तर गॉडफादर साठी कोणता शब्द असणार आहे, गॉडफादर, तुम्हाला फक्त काय करायचंय, अजिबात टाइम वेस्ट करायचा गरज नाही आहे, ठीक आहे, फक्त तुम्हाला जर नंबर्स पाठ असेल लगेच लिहिता येतात. बघा जी साठी नंबर किती आहे, तर 7 आहे, ओ साठी नंबर किती आहे, तर 15, डी साठी नंबर किती आहे, 4, एक आपण चेक करत जाऊ आणि एलिमिनेट करू की आहेत का, 7 15 4 7 15 4 यामध्ये नाही आहे, हे कॅन्सल झालं, इथं आहे तिन्ही याच्यामध्ये. नेक्स्ट एफ साठी आहे किती, तर 6 6 आहे का, सगळ्यांमध्ये आहे. नेक्स्ट 6 नंतर आहे 1, यामध्ये नाही आहे, हा कॅन्सल करतोय मी, 6 नंतर इथं 2 आहे, हा पण कॅन्सल करतो, राहिले काय तर फक्त चौथा पर्याय बाकी राहिला, तोच आपला काय असेल तर आन्सर असणार आहे. बघा तरी पण लिहून बघू आपण की टी चा नंबर किती आहे, तर 20 आहे, एच चा नंबर आहे किती, 8, हा आहे 5 आणि हा आहे किती, तर 18 आहे का सगळे नंबर्स, बघा चेक करा एकदा चौथ्या पर्यायामध्ये, ठीक आहे, 1 नंतर 20 8 5 18 20 8 5 18, तो चौथ्या पर्यायामध्ये दिलेला आहे, ठीक आहे. आय होप की तुम्हाला आज कोडिंग डिकोडिंग आहे हे लक्षात आलं असेल, आणि एक लक्षात आलं असणार तुम्हाला की अल्फाबेट्सवर जास्त विचारले आहेत, नंबर कोडिंगवर कमी विचारले आहेत, अल्फाबेट्सवर जास्त विचारले आहेत. अल्फाबेट्स जर तुमचे पाठ नसेल तर पाठ करून घ्या, ठीक आहे. एक परत सांगतोय की पाठ कसं करायचं आहे तुम्हाला, की हे सगळे अल्फाबेट्स लिहितांनी जे नवीन असतील किंवा ज्यांना माहीत नसेल हे याच पद्धतीने अल्फाबेट्स लिहायचे आहेत, ठीक आहे. आणि याचे काय करायचे, तर बघा एक शॉर्टकट आहे, तो म्हणजेच काय, तर इजोटी, इजोटी हा पाठ करायचा आहे, कारण याचा नंबर आहे 5, याचा 10 आहे, याचा 15 आहे, याचा 20 आहे आणि याचा काय, तर याचा 25 आहे, ठीक आहे. आणि मग हे जे 5 5 गट तुम्हाला हे जर पाठ असेल ना इजोटी, तर अशा वेळेस तुम्हाला मग याच्या मागचे पुढचे लगेच शोधता येतात. जसं मी तुम्हाला विचारलं की जी चा नंबर किती आहे, तर ई एफ जी म्हणजे 5 6 7, त्यामुळे जी चा नंबर किती मिळाला, 7. या पद्धतीने लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, प्रश्न भरपूर सॉल्व्ह करा, आणि ते सॉल्व्ह करता करताच तुम्हाला सगळे हे पाठ होणार आहेत. खूप रट्टा मारायची अजिबात गरज नाही, फक्त प्रॅक्टिस करा चांगली तर होईल. नेक्स्ट पुढचे बघा, पुढचे प्रश्न कोणत्या टॉपिकवरचे आहे, श्रीकांत मैदानात उत्तरेकडे तोंड करून उभा आहे, म्हणजेच काय, तर डायरेक्शन सेन्सेस, या टॉपिकवर सुद्धा आयोगाने जवळपास 3 प्रश्न विचारलेले आहेत मागच्या 4 पेपरमध्ये. येऊ बघा, श्रीकांत मैदानात उत्तरेकडे तोंड करून उभा आहे, तर आपण हा आता नकाशामध्ये जनरली वरची बाजू उत्तर असते, तर ही उत्तर घेऊ, ठीक आहे. तो उजवीकडे वळतो, उजवीकडे वळला, ठीक आहे, आणि 30 किलोमीटर प्रवास केला, किती, तर 30, ठीक आहे. लगेच डायग्राम काढून घ्यायची, डायरेक्शन सेन्सचा सेन्सचा जर प्रश्न आला लगेच डायग्राम काढायला लागा, ठीक आहे, अजिबात टाइम वेस्ट होणार नाही. नंतर तो डावीकडे वळतो, आता इकडे जात आहे, डावीकडे वळला म्हणजे या बाजूला वळणार, आणि किती, तर 20 किलोमीटर गेलाय. नंतर पुन्हा तो उजवीकडे वळतो आणि 40 किलोमीटर सरळ जातोय आणि उजव्या बाजूला टर्न घेणार, तर इकडे किती येणार, तर हे 40. पुन्हा तो उजवीकडे वळतो आणि 35 किलोमीटर, बघा इकडे जातोय, उजवीकडे वळला म्हणजे या बाजूला, आणि किती, तर 35 किलोमीटर गेला.
आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे, आता त्याचे तोंड हे कोणत्या दिशेला आहे, तर हे खालच्या दिशेला. आणि नकाशामध्ये आपण ही जी बाजू वरची उत्तर घेत असणार, आता खालची कोणती येणार, तर मग ती दक्षिण येणार आहे. कोणता पर्याय दिसतोय, हा चौथा पर्याय आहे, तो काय असेल त्याचा आन्सर असणार आहे. डायरेक्शन सेन्स टेस्ट वरचे प्रश्न एक तर डायरेक्शन विचारेल किंवा डिस्टन्स विचारेल, ज्यामध्ये तुम्हाला पायथागोरस थेरमचा यूज होणार आहे. त्यावर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलाय, तो आपण घेणार आहोत. पण फार सोपी प्रश्न असतात, अजिबात सोडायचे नाही आहेत. नेक्स्ट बघा, प्रसादने त्याच्या घरापासून सुरुवात करून उत्तरेकडे 8 किलोमीटर प्रवास केला. तर उत्तरेकडे 8 किलोमीटर लिहू आपण, ठीक आहे. इथं सपोज त्याचा घर आहे आणि इथून तो काय तर उत्तरेकडे 8 किलोमीटर गेला. नंतर त्याने उजवीकडे वळून बघा 5 किलोमीटर उजवीकडे टर्न झाला, तर इकडे काय येणार तर 5 किलोमीटर. नेक्स्ट नंतर पुन्हा उजवीकडे वळून 4 किलोमीटर. बघा आता इकडे गेलाय, उजवीकडे टर्न झाला, म्हणजे तो खालच्या बाजूला परत येईल. थोडीशी डायग्राम ही अंदाजे तुम्हाला काढायची की हे 8 असेल ना, तर पुढे 4 आहे, त्यामुळे हे काय तर एक्झॅक्ट त्याचा अर्धे काढण्याचा प्रयत्न करा. अदरवाईज ही जर मोठी जर काढलं तुमची डायग्राम चुकू शकते, ठीक आहे. नेक्स्ट 4 किलोमीटर प्रवास केला, नंतर पूर्वेकडे किती तर 3 किलोमीटर प्रवास केला. पूर्व म्हणजे त्या बाजूला, ठीक आहे. इकडे किती येणार तर हे 3 किलोमीटर. पुढे काय, शेवटी तो डावीकडे वळला आणि 2 किलोमीटर प्रवास केला, म्हणजे इकडे जातोय डावीकडे टर्न झाला, म्हणजेच काय तर हा या बाजूला येणार आणि हा 2 किलोमीटर त्यांनी ट्रॅव्हल केला. लक्षात घ्या की हा 4 आहे, तर हा 2 त्यापेक्षा लहान असायला पाहिजे. तर तो त्याच्या घरापासून, म्हणजे आता फायनली तो इथं आहे, त्याचा हा एंड पॉईंट आपण म्हणू, ठीक आहे. त्याचा किती किलोमीटर अंतरावर आहे. आता अंतर काढायचं म्हणजे एक्झॅक्टली तुम्हाला हा अंतर काढायचा नसतो. लक्षात ठेवा की तुम्हाला कोणता काढायचा असतो, तर हा घर ते जो शेवटचा पॉईंट आहे, म्हणजे जो शॉर्टेस्ट डिस्टन्स आहे इनिशियल पॉईंट आणि फायनल पॉईंट, त्यामधला शॉर्टेस्ट डिस्टन्स काढायचा आहे. मग तो कसा काढता येईल, तर बघा की हा एवढा डिस्टन्स काढायचा आहे ना, तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तर असा एक त्रिकोण तयार करावा लागणार आणि त्याचा काय तर हा एक कर्ण असेल, ज्याला आपण हायपोटेनियस म्हणतो, ठीक आहे. हायपोटेनियसचा डिस्टन्स काढावा लागेल. यासाठी तुम्हाला काय तर हा राईट अँगल ट्रँगल म्हणजे काटकोन त्रिकोण तयार करायचा आहे आणि पायथागोरस थेरम अप्लाय करायचं आहे, ठीक आहे. आता बघा, पायथागोरस थेरममध्ये मला ही बाजू काढायची आहे, ह्या दोन बाजू माहीत असायला पाहिजेत. ही बाजू किती आहे, तर बघा ही इथून इथपर्यंत 5 आहे आणि हे 3 आहे, म्हणजे 5 आणि हे 3 असे टोटल किती होणार, तर हे 8 होणार आहे, ठीक आहे. त्याच पद्धतीने ही किती असणार, तर बघा आता हे यापैकी हा एवढा डिस्टन्स आहे, हा 4 आहे, त्यामुळे हा खालचा जो असेल हा एवढा 4 असणार आणि वर हे 2, म्हणजे टोटल किती झाले तर हे 6, ठीक आहे. हे 8 आहे, हे 6 आहे, तर लगेच तुम्हाला हे पाठ असायलाच पाहिजे की जे तिसरी बाजू आहे ना ती किती असेल, तर ती 10 असणार आहे. मी परत सांगतोय की पायथागोरस थेरमचे, आता पायथागोरस थेरम इथं आपण अप्लाय पण करता येईल. काय असतं जनरली की ही जे दोन बाजू आहेत ना, यांचा वर्ग आपण काढतो, ठीक आहे, आणि जी पण बेरीज येईल त्याचा मग स्क्वेअर रूट काढा, तर ही आपल्याला तिसरी बाजू मिळेल. म्हणजेच किती आहे, तर हे बघा 36 आणि हे 8 8 64, 36 आणि 64 हे किती होतात तर 100, ठीक आहे. किती होणार हे 100, आणि मग 100 बघा 100 जर स्क्वेअर रूट जर काढला आपण, 100 जर स्क्वेअर रूट जर काढला, तर तो किती येणार, तर तो 10 येणार आहे, ठीक आहे. त्यामुळे काय तर 10. आता तुम्हाला मी परत सांगतोय की जे 1 ते 100 अशा ज्या जोड्या आहेत, जोड्या कोणत्या आहेत, तर बघा 6 8 ह्या जर दोन बाजू असेल ना, तिसरी बाजू किती येणार, तर 10 येणार आहे, ठीक आहे. याला जर मी डबल केलं, तर म्हणजेच काय केलं, सपोज याला डबल केलं म्हणजेच काय तर इथं 12 केलं, याला डबल केलं 16 केलं, तर या ठिकाणी सुद्धा किती येणार, तर हे डबलच करावं लागेल. याला जर मी अर्ध केलं म्हणजे 3 केलं, याला 4 केलं, तर ही किती येणार, तर याला अर्ध करावं लागेल. किती येणार, तर ते 5 येणार आहे, ठीक आहे. तर अशा ज्या जोड्या आहेत कुठपर्यंत करायच्या आहेत, फक्त 100 जेवढ्या पण जोड्या असेल ना, गुगल करून लगेच सगळ्या लिहून ठेवा, कारण तुम्हाला टाईम सेव्ह करायचा आहे. हा पायथागोरस थेरममध्ये तुमचा टाईम जायला नाही पाहिजे, त्यामुळे ह्या सगळ्या जोड्या आहेत ना, ह्या सगळ्या लिहून ठेवा, ठीक आहे. आणि पाठ करा, 1 ते 100 करा, खूप जास्त करायची गरज नाही आहे तुम्हाला. अगदी मला वाटतं की 1, 5, 6 किंवा मॅक्स टू मॅक्स 7 अशा काही 3 जोड्या 3-3 संख्यांच्या जोड्या मिळतील, त्या सगळ्या पाठ करून ठेवा. तुमचा हा बराचसा टाईम आहे इथं सेव्ह होणार आहे, ठीक आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न घेऊ आपण बघा, तो पण परत डायरेक्शन सेन्स टेस्ट वरचाच आहे. राम आणि श्याम दोघेही ए बिंदूपासून एकमेकांच्या विरुद्ध दिशेने चालत आहेत. बघा या पॉईंट पासून चालू झालं, या बाजूला मी रामला घेतोय, या बाजूला मी श्यामला घेतोय, ठीक आहे. दोघही जण एकमेकांच्या विरुद्ध जात आहेत, एक तिकडे गेला तर एक इकडे गेला. ए बिंदूपासून, या हा बिंदू काय तर ए आहे, ए बिंदूपासून राम किती तर 3 मीटर, म्हणजे हा इकडे गेला 3 मीटर. श्याम किती गेला तर 4 मीटर, म्हणजे श्याम इकडे आला तर तो 4 मीटर. नेक्स्ट त्यानंतर राम डावीकडे वळून 4 मीटर चालला. राम बघा, राम इकडे गेलाय डावीकडे, म्हणजे या बाजूला, इकडे काय येणार तर हे 4. श्याम सुद्धा डावीकडे वळून 5 मीटर चालला. बघा आता हा इकडे जात आहे, डाव्या बाजूला वळला, म्हणजे हा या बाजूला येणार, म्हणजे हा इकडे येणार किती तर 5 चालला. आता त्यांच्यामधील अंतर किती असणार, परत आपल्याला काय काढायचंय, पायथागोरस थेरम अप्लाय करायचंय. दोघांमधील अंतर काढायचंय, म्हणजे हा एवढा, या पॉईंट पासून या पॉईंट, कारण राम इथं आहे आता आणि श्याम इथं आहे,
या दोघांमधला हा अंतर आहे तो तुम्हाला काढायचा आहे. बघा आता यासाठी काय करा लागेल, हा जर कर्ण असेल तर मग आपल्याला असा एक त्रिकोण तयार करावा लागेल. ठीक आहे, हा काटकोन त्रिकोण होईल. मग ही बाजू किती आणि ही बाजू किती आहे ते काढून घेऊ. बघा ही बाजू किती येणार तर बघा हा 4 आणि हे 3 म्हणजे ही बाजू झाली 7 किलोमीटरची. ठीक आहे, सॉरी 7 मीटरची. आणि ही इकडची बाजू किती येणार, हे 4 आहे आणि हे 5 आहे. 5 आणि हे 4 ही किती येणार तर 9 येणार आहे. पायथागोरस थेरम अप्लाय करू. बघा आता ही जोडी जर नाहीये कारण यांचा स्क्वेअर रूट काढला तर हा एक पूर्ण संख्या येत नाही. ठीक आहे, त्यामुळे ही जोडी येणार नाही. बघा काय करावं लागेल आपल्याला, 9 चा वर्ग, 9 चा वर्ग म्हणजे किती तर हे 81 येणार. 7 चा वर्ग म्हणजे किती आहे तर 49. या दोघांची बेरीज किती येणार तर हे 130. हा किती येणार तर 130. म्हणजे आता आपल्याला काय करावं लागेल, या 130 चा वर्गमूळ काढा लागेल, स्क्वेअर रूट काढा लागेल. जेवढं काही आन्सर असेल ना तेवढं काय असेल तर आपलं याचं फायनल आन्सर असणार आहे. आता 130 चा, कारण 130 हा वर्ग संख्या तर नाहीये, म्हणजे आपल्याला अंदाजी काढायची आहे. अंदाज कसा काढता येईल तर बघा, 11 चा वर्ग किती आहे तर 121 आहे आणि 12 चा वर्ग किती आहे तर 144 आहे. म्हणजेच काय की याच्यामध्ये 130 आहे ना, तर 11 आणि 12च्या मध्ये म्हणजे 11 पॉईंट समथिंग वाला ऑप्शन आपल्याला मार्क करायचा आहे. कुठे आहे बघा, हा नाहीये, हा नाहीये, हा नाहीये, 11.40 आहे, तो काहीतरी शुअर असणार असेल. ठीक आहे, घरी गेल्यानंतर किंवा तुमच्याकडे जर मोबाईल कॅल्क्युलेटर असेल तर त्यामध्ये काढून बघा की 130चा स्क्वेअर रूट आहे हा किती येतोय, 11.40 किंवा थोडासा पॉईंटमध्ये इकडे तिकडे असणार आहे. एक्झॅक्ट तर येणं शक्य नाही आहे. ठीक आहे, पण लक्षात घ्या की आपल्याला काहीतरी टेंटेटिव्हच काढायचा आहे, दुसरा कोणताही पर्याय 11 समथिंग दिसत नाही, त्यामुळे काहीतरी तो आन्सर असणार आहे. नेक्स्ट पुढचे जे प्रश्न आहे ते कशाचे आहे तर सिटिंग अरेंजमेंट, सिटिंग अरेंजमेंट आणि पझल, पझलवरचे पण काही प्रश्न आयोगाने विचारले. मी जरी या स्लाईडमध्ये घेतले नसेल तरी पण थोडेफार पझलचे प्रश्न सॉल्व्ह करा, कारण पझलचे ॲक्च्युली प्रश्न काय असतात की आणि पझलमध्ये बघा की हे व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स विचारू शकतात. पझल म्हणजे काय किंवा ज्याला मराठीमध्ये कुट प्रश्न म्हणतात त्यावर कसे प्रश्न विचारले जातात की कोणताही डेटा हा जंबल्ड असेल, म्हणजेच काय तर मिक्स करून दिला आहे आणि त्याला आपल्याला काहीतरी सॉर्ट आउट करावं लागेल आणि मग त्याच्यावर काहीतरी आपल्याला प्रश्न सॉल्व्ह करावा लागेल, त्याला काय म्हणतात तर पझल म्हणतात. इवन जसा हा सिटिंग अरेंजमेंटचा प्रश्न आहे हा सुद्धा आपल्याला पझलमध्ये कन्सिडर करता येतो. ठीक आहे, तर लक्षात घ्या की पझल म्हणजे नेमकं काय आहे की कुठ प्रश्न असतात अशी काहीतरी जंबल्ड माहिती दिलेली असतात, पण आयोगाने सिटिंग स्पेसिफिक सिटिंग अरेंजमेंटवर सुद्धा काही प्रश्न विचारलेले आहेत, त्यामुळे आपण सिटिंग अरेंजमेंटवरचे काही प्रश्न घेणार आहोत. काय दिले बघा, ए बी सी डी ई आणि एफ टोटल किती झाले तर हे 6 जण आहेत. ठीक आहे, 6 जण आहेत, एका ओळीत उभे आहेत. बी हा एफ आणि डीच्या मध्ये उभा आहे. बी कुठं आहे बघा, एफ आणि डीच्या मध्ये. आता जर बघितलं ना तर आयोगाने हा प्रश्न कॅन्सल केलेला आहे. हा याचं कारण पण मी सांगतोय, कारण आपण काय आपल्याला उत्तराशी सध्या काम नाही आहे. आपण काय करतोय, आपण ॲनालिसिस करतोय. आपल्याला माहीत लक्षात यायला पाहिजे की आयोग कसे प्रश्न विचारत आहे त्याचा आपण ॲनालिसिस करतोय. त्यामुळे लक्षात घ्या की हे जे हा जो प्रश्न आहे हा आयोगाने कॅन्सल जरी केला असेल तरी पण आयोगाने का कॅन्सल केला किंवा याचा पॅटर्न नेमका कसा आहे हे आपल्या लक्षात यायला पाहिजे, आणि म्हणून मी हा प्रश्न मुख्यतः घेतोय. प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू आणि हे सुद्धा बघू की नेमका आयोगाने हा प्रश्न का कॅन्सल केला आहे. काय दिले बघा, टोटल 6 जण आहेत. बी हाय एफ आणि डीच्या मध्ये उभा आहे. आता बी हाय एफ आणि डीच्या मध्ये आहे तर बी बघा इथं असेल, एफ इकडे घेतलं तर डी इथं घ्यावं लागेल, किंवा मग असं असू शकतं की डी इकडे येणार आणि एफ इकडे येणार. दोन्ही पण तर पॉसिबिलिटीज आहेत. बीला फक्त आपल्याला मध्ये ठेवायचे, पण कोण डाव्या बाजूला आहे, कोण उजव्या बाजूला आहे, कोण समोर आहे, कोण मागे आहे असं काही दिलेलं नाही आहे. नेक्स्ट बघा, ई हा ए आणि सीच्या मध्ये उभा आहे. इथं ई ए सी कोणीच नाही आहे, मी वेगळं लिहून ठेवतोय. काय लिहितोय मी इथं वेगळं, की ई हा कुठं आहे, ए आणि सीच्या मध्ये आहे. ई कुठं आहे तर ए आणि सॉरी इकडे सी इकडे ए. ठीक आहे, आता बघा की ह्या ज्यावेळेसही प्रश्न येतो तर ह्या लगेच दोन कंडिशन अशा लिहून घ्यायच्या, ज्यावेळेस तुम्ही शुअर नाही आहात किंवा क्वेश्चनमध्ये शुअर दिलेलं नाही आहे अशा दोन कंडिशन लगेच लिहून घ्या, कारण बऱ्याचदा काय नाही एक कंडिशन कॅन्सल करावी लागते. पुढे प्रश्न बघू आम्हाला लक्षात येईल तुम्हाला. परत बघा, ए हाय एफ किंवा डीच्या लगेच पुढे नाही. आता आपल्याला ओळ आहे ना, तर ओळ म्हणजे काय की कोणतरी समोर असेल कोणतरी मागे असणार आहे. आपण कन्सिडर करू की ही इकडची जी बाजू आहे ना ही समोरची बाजू आहे, ती बाजू काय तर मागची बाजू आहे असं आपण कन्सिडर करू. तर बघा, ए हा एफ किंवा डीच्या लगेच पुढे नाही, म्हणजेच काय की या ओळीमध्ये ही जर समोरची बाजू असेल तर अशा वेळेस या ठिकाणी ए पॉसिबल आहे का, ए पॉसिबल नाही आहे, किंवा डीच्या लगेच पुढे सुद्धा काय तर ए पॉसिबल आहे का, ए पॉसिबल होणार नाही. ठीक आहे, बाकी दुसरे कोणते अल्फाबेट्स राहतील पण इथं ए किंवा या ठिकाणी ए पॉसिबल होणार नाही आहे. नेक्स्ट, सी हा डीच्या लगेच पुढे नाही. परत हा डी आहे ना, या डीच्या लगेच पुढे कोणतर सी सुद्धा असणार नाही, ए पण नाही आणि सी पण नाही. म्हणजेच हे असणार काय तर या बाजूला असेल किंवा या ठिकाणी दुसरा कोणता तरी अल्फाबेट्स असेल तर ते पॉसिबल आहेत. पुढे काय विचारले बघा, एफ हा कोणाच्या जोडीच्या मध्ये उभा आहे. एफ कोणत्या जोडीच्या मध्ये उभा आहे ना ते विचार. याचा अर्थ काय
की एफ कोणत्यातरी जोडीच्या मध्ये आहे ना, म्हणजे तो कुठल्यातरी कॉर्नर वर नाहीये, शेवटी राहणार नाहीये, याचा अर्थ या बाजूला कोणीतरी राहणार आहे, या बाजूला कोणीतरी राहणार आहे। आता राहिले काय तर बघा, टोटल 6 जण आहेत आणि याच्यामध्ये यांच्यासोबत आपल्याला त्या तिघांना बसवायचे, हे तिघजण सोबत आहे आणि ते तिघजण सोबत आहेत। मला सांगा एफ हा कॉर्नरला नाहीये म्हणजे या बाजूला कोणतरी असणं शक्य आहे, त्यामुळे या बाजूला आपल्याला त्या तिघांना ठेवता येणार नाही, त्या तिघांना इकडे जर ठेवलं तर एफ कॉर्नरला येईल, ठीक आहे। आणि म्हणून काय करायला लागेल, आपल्याला या बाजूला ठेवावं लागेल। जर मी या ठिकाणी ए लिहिता येणार नाही, बघा ही जर जोडी जर मी इथं लिहितोय, ते तिघा जणांना जर मी इथं लिहितोय तर इथे ए येईल, त्यामुळे राहिले काय माझ्याकडे पर्याय, हा परचा पर्याय राहिला, ए ई आणि सी, हा एक ही एक अरेंजमेंट तयार झाली, ठीक आहे। दुसरी अजून एक अरेंजमेंट काय तयार होणार, बघा आता याच्यामध्ये जर आपण त्या तिघांना जर ठेवलं तर काय पॉसिबल आहे, इथं ए पण नाही पॉसिबल आणि सी पण पॉसिबल नाही आहे। दुसरं एक लक्षात घ्या की या बाजूला मी त्या तिघांना जर ठेवलं तर एफ इथं कॉर्नरला येईल, त्या तिघांना मी इकडे जर ठेवलं तर एफ इथं कॉर्नरला येईल, म्हणजे या बाजूला कोणी नाही आहेत, सगळे ते तिघं जाय आहेत ना, ते काय तर ते या बाजूला असणार आहेत, ते कुठं असेल तर या बाजूला असे तिघजण असणार आहेत, अदरवाईज काय होणार की एफ कॉर्नरला येईल। मग आता त्या तिघांना जर ठेवायचं आहे तर या बाजूला अशी काय कंडिशन नाही आहे, मी दोन्हीपैकी कोणतंही एक ठेवू शकतो, म्हणजे इथं ए ई सी राहू शकतं, किंवा दुसरं काय पर्याय आहे तर बघा की एफ सी ई ए हे सुद्धा तर राहू शकतं ना, ठीक आहे। मग आता आपल्याला मिळाली किती कंडिशन, बघा ही एक कंडिशन, ही दुसरी आणि ही काय तर एक तिसरी अरेंजमेंट, ह्या अशा तीन अरेंजमेंट आपल्याला मिळालेल्या आहेत। आता या तीन अरेंजमेंट, तिन्ही अरेंजमेंट पॉसिबल आहे, तुम्ही परत प्रश्न वाचा आणि परत बघा की अरे तिन्ही याच्यामध्ये तर हे पॉसिबल होतच आहे, ठीक आहे। पण प्रश्न काय विचारलाय, एफ कोणाच्या जोडीच्या मध्ये आहे, एफ कोणत्या जोडीच्या मध्ये आहे, तर बघा की या पहिल्या अरेंजमेंटमध्ये बी आणि सीच्या मध्ये आहे, याच्यामध्ये काय येत आहे तर बी आणि एच्या मध्ये आहे, आणि याच्यामध्ये कुठे येत आहे तर एफ सॉरी इथं बी आहे, हा एफ कोणाच्या मध्ये आहे तर बी आणि सीच्या मध्ये आहे, म्हणजे या तिन्ही अरेंजमेंटवरून काय लक्षात येत आहे, बी आणि सी तर पॉसिबल आहे, त्यासोबत बी आणि ए सुद्धा पॉसिबल आहे, आणि या कारणामुळे आयोगाने आहे ना हा प्रश्न काय तर कॅन्सल केलेला आहे, ठीक आहे। बट तुम्हाला पॅटर्न लक्षात आलं असेल आणि सिटिंग अरेंजमेंटचे प्रश्न विचारले जाऊ शकतात, थोडे हे प्रश्न कसे सॉल्व करायचे याची आयडिया आली असेल। परत एक प्रश्न घेऊ आपण सिटिंग अरेंजमेंटचा, अजून तो तुम्हाला चांगला सॉल्व करता येईल। तर बघा खालील प्रश्न दिलेल्या माहितीवर आधारित आहे, दक्षिणेकडून तोंड असलेल्या, बघा प्रश्न थोडासा मोठा आहे, टाइम कन्झ्युमिंग, जास्त टाइम कन्झ्युम करू शकतो, ठीक आहे। इथं काय दिले बघा, दक्षिणेकडे तोंड असलेल्या पाच व्यक्ती ए बी सी डी ई पाच जण आहेत, ठीक आहे। सगळे कसे बसले आहेत तर दक्षिणेकडे तोंड करून बसले आहेत, म्हणजे हे या पद्धतीने बसले आहेत पाच जण, ठीक आहे। नेक्स्ट काय आहे तर, आणि हे कोणते आहेत तर ए बी सी डी ई, उत्तरेकडे तोंड करून बसलेल्या पाच व्यक्ती एम एन ओ पी क्यू परस्परांसमोर दोन समांतर रांगांमध्ये बसल्यात, म्हणजे यांच्या समोरच कोण बसले आहेत हे असे उत्तरेकडे तोंड करून, ठीक आहे। एबीसीडी इकडे आहेत, एम एन ओ पी क्यू काय तर खालच्या रांगेमध्ये आहेत, एकमेकांसमोर तोंड करून आहेत। आता बघा काय दिले, ई हा हा यामध्ये लक्षात घ्या की जर उत्तरेकडे जर तोंड असेल ना तर याची उजवी बाजू हीच असते तर डावी बाजू हीच असते, पण जर तोच जर दक्षिणेकडे असेल तर उजवी बाजू मग अशा वेळेस हे असणार आहे, डावी बाजू हे असणार आहे, ठीक आहे। हे अगदी बेसिक आहे, हे तुमचं क्लिअर असायला पाहिजे, त्यामुळे थोडं कन्फ्यूज होऊ नका की ज्यावेळेस मी एखादी अल्फाबेट्स कोणाच्या डावीकडे किंवा उजवीकडे लिहितोय तर हे त्यांची डायरेक्शन कोणती आहे ते, ठीक आहे। मी सध्या इथं तुम्हाला असे ॲरोज काढून ठेवतोय, ठीक आहे। नेक्स्ट बघा, ई हा ओच्या समोर आहे, ई कोणत्या याच्या रांगेत येणार तर याच्या, ठीक आहे। ओ येणार खालच्या रांगेमध्ये, ई हा ओच्या समोर आहे, जो म्हणजे कोणतर हा ओ, ओ कुठं आहे एमच्या उजवीकडे लागून आहे, ओ कुठं आहे एमच्या उजवीकडे, एमच्या उजवीकडे लागून, त्यामुळे काय तर ओच्या डाव्या बाजूला एम येणार, ठीक आहे। नेक्स्ट पुढचं सेंटेन्स काय बघा, सी आणि एन एकमेकांच्या समोर कर्ण रेषेत आहे, म्हणजेच काय की सी जर या ठिकाणी असेल तर एन या बाजूला कॉर्नरला येणार, ठीक आहे। हे कर्ण रेषेत आहेत, ठीक आहे, सी आणि एन एकमेकांच्या समोर कर्ण रेषेत आहेत, म्हणजेच काय की असं डायगोनली आहेत, एकतर असे असतात किंवा मग ते या पद्धतीने असणार आहेत। तर दुसरी एक कंडिशन काय तयार होणार, तर बघा हे दोन ॲरोज असं लिहिलं, कंडिशन काय होती ई च्या समोर ओ आणि इकडे काय तर एम, ठीक आहे। त्यानंतर सी इकडे घेऊ आणि एन काय तर याला आपण इकडे घेऊ, ठीक आहे। एकतर हे असे डायगोनल असणार आहेत किंवा मग हे असे डायगोनल असेल जसे यामध्ये मी दाखवलेलं आहे। आता आपण दोन्ही कंडिशन सायमल्टेनियसली तयार करणार आहोत आणि एक कंडिशन नंतर काय तर कॅन्सल करून टाकू। पुढे बघा काय दिले, बी जो डीच्या डावीकडे लागून आहे क्यूच्या समोर आहे, बी कुठं आहे बघा, बी कुठं आहे, बी खालच्या लाईनमध्ये येणार आहे, बी जो डीच्या डावीकडे कुठे येणार तर
नॉर्थ कडे बघणार, सॉरी हे वरच्या लाईन मध्ये आहे त्यामुळे डी काय येणार तर या बाजूला येणार. बघा हे खाली बघत आहेत हे लक्षात ठेवा की डीच्या डावीकडे, डीच्या डावीकडे कोण तर बी आहे, तो क्यूच्या समोर आहे. कोण? बी. बी क्यूच्या समोर आहे. बी कुठं आहे तर क्यूच्या समोर आहे. म्हणजे हे तिघ जण असे येणार बीच्या समोर क्यू आणि काय तर बीच्या बाजूला कोण येणार तर डी येणार आहे. आता हे कुठं ठेवता येईल बघा, इथं डी बी क्यू या ठिकाणी कोणत्या ठिकाणी अजूनपर्यंत तरी नाही आहे. नेक्स्ट पुढे काय दिलंय, एम हा रांगेच्या एका टोकाला आहे. मला सांगा की आता जर रा तो एका टोकाला असेल तर या ठिकाणी हा टोक असू शकतो, ठीक आहे. म्हणजे याच्या या बाजूला कोणी राहणार नाही, याच्या या बाजूला एक जण आहे, याच्या या बाजूला एक जण आहे. याचा अर्थ काय की एम हा याच्यामध्ये या केसमध्ये सेकंड केसमध्ये टोक कधी पॉसिबल होणार नाही, त्यामुळे ही तर लगेच कॅन्सल झाले. राहिले काय तर बघा, आता की एम हा एका टोकाला आहे तर एम आणि सी सुद्धा एका या एका टोकाला आहे, त्यामुळे सीच्या ऑपोजिट कोण येणार तर एम येणार, ठीक आहे. एमला लागून ओ आहे, ठीक आहे, आणि ओच्या ऑपोजिट कोण आहे, ई आहे. एन एका टोकाला आहे, याचा अर्थ काय की इथं दोघं जण असणार आहेत, कारण टोटल तर पाचच जण आहेत, ठीक आहे. इथं दोघं जण असेल म्हणजे याच्या एक दोन तीन, ठीक आहे, याच्या ऑपोजिट हे असणार आहे, ठीक आहे. आता फक्त आपल्याला हे एवढं लिहायचंय. मला सांगा आता की इथं काय पॉसिबल आहे, बीच्या ऑपोजिट क्यू पॉसिबल आहे आणि त्या बाजूला काय तर डी आहे. ही इथं कुठं लिहिता येईल रे, कुठं लिहिता येईल तर हा या ठिकाणी डी, इथं बी आणि इथं काय येणार तर क्यू. दुसरं कोणतं काही पर्यायच नाही आहे आपल्याकडे, ठीक आहे. त्यामुळे आता बघा की सगळं सॉल्व्ह झालं. अजूनपर्यंत आपण प्रश्न वाचलेला पण नाही आहे, पण काय तर प्रश्न आपला सॉल्व्ह झाला. आता राहिले काय, या खालच्या ओळीमध्ये फक्त पी बाकी आहे तो इथं लिहून घेतो, वरच्या ओळीमध्ये फक्त ए बाकी आहे तो लिहून घेतोय, ठीक आहे. नेक्स्ट एक सेंटेन्स अजूनही बाकी आहे, तो आपण चेक करून घेऊ की आपलं बरोबर आहे की नाही. पी जो क्यूच्या डावीकडे लागून आहे, बघा पी क्यूच्या डावीकडे लागून आहे, हा म्हणजे आपलं बरोबर आहे. डीच्या समोर आहे, बघा पी डीच्या समोर आहे, त्यामुळे तो पण काय तर आपलं बरोबर आहे, ठीक आहे. हे बघा ही अरेंजमेंट आपल्याला तयार झाली, कोण कोणाच्या अपोजिट आहे, कोण कोणाच्या डाव्या बाजूला आहे, उजव्या बाजूला, सगळं आपल्याला मिळालं. आता बघा प्रश्न काय विचारलाय, प्रश्न अगदी स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न तर नाही आहे. काय दिले बघा, बी हा ईच्या जागेवर आला, ईच्या जागेवर कोण आला म्हणजे या ठिकाणी कोण आला तर आता बी आला, ठीक आहे. ई हा क्यूच्या जागेवर गेला, ई कुठं गेला तर या ठिकाणी आता कोण आला तर ई आला, आणि क्यू हा बीच्या जागेवर गेला, त्यामुळे या ठिकाणी आता कोण येणार तर क्यू येणार. तर ओच्या समोरील व्यक्तीच्या डावीकडून दुसरी व्यक्ती कोण, ओच्या समोर, ओच्या समोर म्हणजे कोण, बी. बीच्या डावीकडून दुसरी, बीच्या डावीकडे दुसरी म्हणजे एक आणि दोन, आन्सर काय येणार तर क्यू. आन्सर काय येणार, क्यू. कोणता पर्याय, पहिला पर्याय दिलेला आहे तो आपला आन्सर असणार आहे. बघा या पद्धतीने तुम्हाला सिटिंग अरेंजमेंट सॉल्व्ह करायचा आहे. थोडंसं टाईम कन्झ्युमिंग असतात, त्यामुळे मला असं वाटतं किंवा मी तुम्हाला हे सजेस्ट करणार की थोडंसं प्रश्न बघून एकदा वाचल्यानंतर जर तुम्हाला सोपा वाटत असेल तर तो लगेच सॉल्व्ह करायला घ्या किंवा मार्क करून थोडं समोर जा, ठीक आहे. आणि जर शेवटी टाईम उरत आहे तर अशा वेळेस काय तर हे प्रश्न सॉल्व्ह करा, कारण हे टाईम कन्झ्युमिंग जास्त असतात, ठीक आहे. त्यामुळे हे तुम्हाला थोडंसं विचार करूनच सॉल्व्ह करावं लागणार आहे, ठीक आहे. तुमचं हे त्या वेळेवरचं जजमेंट हे फार मॅटर करणार आहे, कारण सीसॅटचे प्रश्न कोण किती ॲक्युरेट आणि जास्तीत जास्त सॉल्व्ह करतो ही गोष्ट फार काय म्हणू की आपण डिसिजन मेकिंग असणार आहे की कोण कोणाला चांगले मार्क्स असतील, ठीक आहे. कारण जीएसचे प्रश्न त्याला टाईम जास्त लागत नाही, त्यांचा जास्त जास्त अभ्यास झालाय ते तर लगेच मार्क करून येऊ शकतात, पण वेळेसाठी तुम्हाला याकडे भरपूर लक्ष द्यावं लागणार आहे. नेक्स्ट, हा पुढचे प्रश्न आयोगाने अजून कशावर प्रश्न विचारलेत तर क्यू बाइंडर, म्हणजे एक जर नॉन वर्बल रिझनिंगचा जर सेक्शन आपण जर बघितला त्यामध्ये एक एक चार ते पाच टॉपिक आहेत, ठीक आहे, छोटे छोटे फार टॉपिक आहेत, पण त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रश्न हे कशावर विचारले आहेत तर नॉन वर्बल रिझनिंगमध्ये क्यूब अँड डाईसवरच प्रश्न विचारलेले आहेत, ठीक आहे. थोडं बेसिक क्लिअर ठेवा क्यूबचं, बाकीचं काय तर तुम्हाला नॉन वर्बल रिझनिंग असल्यामुळे तुम्हाला थोडी इमॅजिनेशनची गरज असणार आहे. बघा हा प्रश्न काय दिलेला आहे, सोबतच्या जाड्याची घडी घालून घनाकार मिळवला, ठीक आहे. आता हा काय दिला तर घन असतो म्हणजे काय तर क्यूब, ज्याला एकूण सहा बाजू असतात. आपण सापशिडी किंवा लुडो खेळतो, ठीक आहे, त्याला आपल्याला माहिती आहे की एक ते सहापर्यंत संख्या असतात, तर तशाच काय तर ह्या सहा बाजू असतात. आणि त्याला जर अनफोल्ड जर केलं आपण, सगळ्या सहाही बाजू जर वेगळ्या केल्या तर अशी एक शीट तयार होण्याची शक्यता असते. आणि जर बघा आता काय दिले, घनाच्या पृष्ठावरील दोन किंवा अधिक कर्ण रेषा जितक्या शिरोबिंदू छेदतात त्यांची संख्या निवडायची आहे. जर सपोज या कागदाला या रेषांवरून जर मी परत फोल्ड केला आणि एक घन जर तयार केला तर आपल्याला काय विचारलंय की ज्या ठिकाणी दोन किंवा अधिक कर्णरेषा, कर्णरेषा म्हणजे कोणत्या, की ह्या ज्या डायगोनल्स दिलेल्या आहेत ह्या दोन किंवा दोनपेक्षा जास्त
जेवढ्या शिरोबिंदू मध्ये शिरोबिंदू म्हणजे काय की ज्याला आपण काय म्हणतो तर व्हर्टायसेस जेवढ्या व्हर्टायसेस म्हणजे कोणते तर हे व्हर्टायसेस बघा हे व्हर्टायसेस झालेत हे व्हर्टायसेस ठीक आहे हे व्हर्टायसेस हे जेवढ्या शिरोबिंदू मध्ये छेदतील सॉरी तेवढ्या त्या शिरोबिंदूंची संख्या काढायची आहे काय विचारले आपल्याला बघा परत एकदा दोन किंवा अधिक कर्ण रेषा आता हा असा प्रश्न कसा सॉल्व करते बघा राज्यसेवेमध्ये पण आणि कंबाइंड मध्ये पण हे असे प्रश्न जास्त विचारलेले आहेत क्यूब अँड डाइस वर तुम्हाला इमॅजिन थोडी जास्त गरज पडणार आहे आपण काय करू तर बघा थोडं इमॅजिन करा की याला मी फोल्ड करतोय ही जी बाजू आहे ना ही बाजू मी अशीच ठेवतोय ही बाजू अशीच ठेवतोय आणि सगळं फोल्ड करतोय तर काय होणार याच्या बाजू अपोजिट हे येणार याच्या अपोजिट हे येणार आणि हा जो आहे ना याच्या अपोजिट काय तर ही बाजू येणार आहे अशी समोर ठीक आहे तर आता एवढं फक्त तुम्हाला इमॅजिन करायचंय आणि ही बाजू मागची असेल आणि ही बाजू टर्न होऊन काय होणार असे पलटून ही याच्या अपोजिट म्हणजे समोरच्या बाजूला येणार आहे तर आता मी एक काम करतोय की ही जी मागची बाजू आहे ना ही मागची बाजू अशी काढून घेतोय हे ठीक आहे ही असणार मागची बाजू आणि ही बाजू टर्न होऊन काय तर समोरची बाजू असणार आहे त्यामुळे ही झाली समोरची बाजू पण ही टर्न झाल्यामुळे हा जो कॉर्नर आहे ना हा या बाजूला येईल त्यामुळे ही रेषा अशी दिसेल आपल्याला समोरून ठीक आहे आय होप की तुम्हाला इमॅजिन होत असेल आता बघू की टोटल जे शिरोबिंदू आहेत व्हर्टायसेस आहेत ते किती असतात तर ते टोटल क्यूबला किती असणार तर आठ असणार आणि ते हा हे आठ व्हर्टायसेस झाले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ हे आठ व्हर्टायसेस झालेत आता फक्त बघायचे आपल्याला की कोणते कोणत्या शिरोबिंदूमध्ये किती जे डायगोनल्स आहेत रेषा ज्या आहेत त्या एकत्र येतात बघा थोडंसं इमॅजिन करा की ज्यावेळेस मी फोल्ड करतो या शिरोबिंदूवर किती रेषा एकत्र येणार आहेत तर यामध्ये बघा की एक रेषा इकडे या बाजूला तर नाही आहे या बाजूला पण नाही म्हणजे या ठिकाणी फक्त एकच रेषा एकत्र येणार आहे ठीक आहे आय होप की इमॅजिन होत असेल त्याच पद्धतीने इथं किती आहे ही एक इकडे आहे इकडे नाही आहे इकडे एकही नाही आहे त्यामुळे इथं काय तर एकच झाली या ठिकाणी किती आहे तर बघा एक इकडे आहे इकडे एक पण नाही आहे इकडे एक पण नाही आहे त्यामुळे इथंसुद्धा किती आहे तर एकच आहे आणि या ठिकाणी किती आहे तर हे एक इकडे दोन आणि हे तीन त्यामुळे इथं किती आहेत तर तीन आहेत या ठिकाणी किती आहे तीन झाले ठीक आहे नेक्स्ट आता ना ही समोरची बाजू थोडीशी तुम्हाला जास्त इमॅजिन करावं लागणार आहे बघा ही समोरची जी बाजू आहे त्यामध्ये नेमकं काय आहे आता ही जर टर्न होऊन जर हो येत असेल तर बाजू कोणत्या तर एक दोन तीन चार लक्षात घ्या की ही जी बाजू आहे या बाजूला जी उजव्या बाजूला आहे ना ते या बाजू ठिकाणी ती डाव्या बाजूला आलेला आहे ठीक आहे मग आता या ठिकाणी किंवा हा जो कॉर्नर आहे हा या ठिकाणी हा झाला या ठिकाणी किती एकत्र येणार आहेत तर ते बघा की हा कुठं जॉईन होणार आहे हा कुठं जॉईन होणार आहे तर या दोन कॉर्नर्सला जॉईन होईल या दोन कॉर्नर्सला जॉईन होईल तर मग आता या ठिकाणी किती आहे बघा या पॉईंटला हा एक हे दोन आणि हे तीन याचा अर्थ काय की या ठिकाणी आलेत किती तर तीन एकत्र आलेले आहेत त्याच पद्धतीने हा तिथं जॉईन होईल तर हा कुठं जॉईन होणार की हा या ठिकाणी या दोन ठिकाणी जॉईन होईल या ठिकाणी एकही नाही आहे इथं एक रेषा आहे आणि इथं नाही आहे म्हणजे इथं किती येणार तर इथं एकच रेषा एकत्र येणार आहे नेक्स्ट काय तर बघा या ठिकाणी एक रेषा इकडे आहे हे इकडे एकही नाही आहे आणि हाच कॉर्नर हा इथं जॉईन होणार आहे याचा अर्थ काय की या पॉईंटला फक्त एकच एकत्र आलेली आहे आणि नेक्स्ट आता राहिले काय तर हा पॉईंट बघा इकडे नाही आहे इकडे एक आहे आणि हा जॉईन होणार कुठं तर या ठिकाणी जॉईन होणार इथं म्हणजे झाले किती तर एक दोन ठिकाणी तर नाही आहे त्यामुळे इथं किती येणार तर एक ठीक आहे बघा सगळेच्या सगळे मिळालेत सेम प्रश्न अजून एक आयोगाने विचारलाय तो पण लगेच घेऊ आपण ठीक आहे बघा सगळे झालेत की कोणत्या शिरोबिंदूवर किती कर्णरेषा एकत्र येणार आहे डायगोनल्स एकत्र येणार आहेत आपल्याला काय विचारलंय दोन किंवा अधिक विचारलंय तर असे दोन पॉईंट आहेत बघा दोन पॉईंट आहेत ज्या ठिकाणी तीन तीन एकत्र येत आहेत दोन पॉईंट आहेत ज्या ठिकाणी तीन तीन एकत्र आहेत त्यामुळे इथं आन्सर किती येणार तर काय येणार तर फर्स्ट ऑप्शन तो किती तर दोन येणार आहे ठीक आहे आय होप की हे लक्षात आलं असेल थोडंसं प्रॅक्टिस करा अजून दोन तीन प्रश्न एक्स्ट्रा सॉल्व्ह करा ठीक आहे इमॅजिनेशनची तेवढी फक्त गरज आहे बाकी अजिबात काही कठीण नाही आहे ठीक आहे नेक्स्ट एक प्रश्न हा प्रश्न नंतर सॉल्व्ह करू कारण हा सिमिलर प्रश्न आहे तो लगेच घेऊ आपण कारण हा पण 2019 आयोगाने विचारलेला सेम प्रश्न आहे यामध्ये काय विचारलंय बघा वरील जाड्याची घडी घालून म्हणजे याची परत घडी घातली घनाच्या पृष्ठावरील फक्त नेमक्या दोन कर्णरेषा फक्त दोनच कर्णरेषा एकत्र यायला पाहिजे परत मी मागची बाजू आणि ही समोरची बाजू काढून घेतोय मागची बाजू म्हणजे कोणती तर हीच घेऊ आपण की ज्यामध्ये ही रेषा आहे ठीक आहे ही बाजू मागची ठीक आहे समोरची बाजू कोणती तर ही समोरची बाजू येणार पण आता हे जे डायगोनल आहे हा उलटा होईल त्यामुळे हा इकडनं असं दाखवावं लागेल मला ठीक आहे यामध्ये बघा आता यामध्ये मागच्या रेषेमध्ये या ठिकाणी किती आहेत इथं एक हा दोन इकडे तर नाही आहे त्यामुळे इथं किती आलेत तर दोन आलेत यामध्ये किती आहे या पॉईंटला किती आहेत तर या पॉईंटला इथं एक पण नाही आहे इकडे पण नाही इकडे एकच आहे त्यामुळे इथं येणार एक नेक्स्ट या ठिकाणी किती आहे इकडे एक इकडे दोन इकडे एक पण नाही आहे त्यामुळे इथं किती येणार तर हे दोन आणि या ठिकाणी किती आहे इकडे नाही आहे इकडे नाही आहे फक्त इकडे एक आहे त्यामुळे किती तर इथं एक येणार ठीक आहे आता समोरची पण बाजू घेऊ लगेच आपण
समोरची बाजू बघा, आता समोरची बाजू जर घेतलं तर काय येणार बघा, हे टर्न होऊन इकडे येईल, ठीक आहे. हा जो पॉइंट आहे हा या ठिकाणी टच होणार, ठीक आहे. म्हणजे इकडे एक आणि हा एक, म्हणजे किती झालेत तर हे दोन झालेत, ठीक आहे. नेक्स्ट या ठिकाणी या पॉइंटला बघा, इकडे एक पण नाही आहे, हा या दोन ठिकाणी टच होणार, इथं पण नाही आहे, इथं एक आहे, त्यामुळे इथं किती येणार तर इथं एक येणार आहे. नेक्स्ट या ठिकाणी बघा, आता या ठिकाणी किती आहे, इथं एक आहे, इथं एक पण नाही आहे, हा टच कुठं होणार, इथं जॉईन होणार आहे, त्यामुळे काय होणार तर बघा, इथं एकच आली, फक्त ही एकच रेषा आली इकडे, कारण इकडे काहीच नाही आहे, त्यामुळे इथं किती आली तर इथं एक. या ठिकाणी किती आहे तर बघा, या ठिकाणी या पॉइंटला इकडे एक आहे, इकडे एक पण नाही, आणि हा जो कुठं जॉईन होणार तर या ठिकाणी जॉईन, आणि इथं एक आहे, म्हणजे हे एक आणि हे एक, म्हणजे या ठिकाणी किती आलेत तर हे दोन आलेत. आपल्याला काय प्रश्न विचारले, फक्त नेमक्या दोन कर्णरेषा किती ठिकाणी आल्या तर बघा, एक दोन तीन चार, चार ठिकाणी आलेल्या आहेत. याचा आन्सर काय येणार तर सेकंड ऑप्शन आहे तो, काय असेल तर तो याचा आन्सर असणार आहे. अशी अपेक्षा ठेवतो की तुम्हाला हा जो मुद्दा आहे ना हा चांगला क्लिअर असेल. बघा दोन वर्षा मागच्या चार वर्षापैकी दोन वर्षामध्ये ना सेम टाईपचा प्रश्न विचारलेला आहे. तुम्हाला फक्त इमॅजिनेशनची तेवढी गरज आहे. भरपूर प्रॅक्टिस करा, कोणतं कुठं जॉईन होणार आहे ना हे तुम्हाला लगेच लक्षात राहील, ठीक आहे. फक्त प्रॅक्टिसची तेवढी गरज आहे, ठीक आहे. एक प्रश्न आपला राहिला आहे क्यूब अँड डाईसवरचा, तो पण प्रश्न लगेच घेऊ आपण. बघा काय दिले, सहा पृष्ठावर, ठीक आहे, एक दोन तीन चार पाच सहा संख्या असलेला सोबतचा घन अभ्यासा, ठीक आहे. बघा हा क्यूब आहे, यावर दिलेले आहेत की एक दोन सहा, ह्या तीन बाजू दिलेल्या आहेत. तीन ही संख्या एक किंवा सहाच्या विरुद्ध पृष्ठावर नाही आहे. बघा एकच्या अपोजिट तीन नाही आहे, ठीक आहे, तीन नाही आहे. त्यानंतर अजून कुठं तर सहाच्या विरुद्ध, म्हणजे इकडे सुद्धा तीन आहे का, तीन नाही आहे, म्हणजे वर पण नाही आहे, डाव्या बाजूला पण नाही आहे. मग एकच जागा राहिली ना तीनसाठी, ती कोणती बाजू राहिली तर ती मागची. याचा अर्थ काय की या दोनच्या अपोजिट, दोनच्या अपोजिट काय येणार तर दोनच्या अपोजिट तीन येणार आहे, ठीक आहे. एक पहिली जोडी तर मिळाली मला. पुढे काय दिले बघा, एक किंवा सहाच्या विरुद्ध पृष्ठावर नाही, आणि चार ही संख्या सहाच्या विरुद्ध पृष्ठावर नाही. चार ही संख्या बघा, सहाच्या विरुद्ध पृष्ठावर इथं चार नाही आहे, ठीक आहे. दोनच्या अपोजिट तिकडे पण नाही आहे, मग चारसाठी राहिली कोणती जागा तर एकच्या अपोजिट. एकच्या अपोजिट म्हणजे खालच्या बाजूला काय येणार तर चार येणार, म्हणजे एकच्या अपोजिट काय येणार तर चार येईल. आता फक्त एकच जोडी राहिली ना, ती म्हणजे कोणती तर पाच आणि सहा. पाचच्या अपोजिट काय येणार तर सहा येणार. बघा सगळंच मला मिळालंय, अजून प्रश्न वाचायचं बाकी आहे मला. कोणती संख्या कोणत्या ठिकाणी आहे ना, ते सगळं मिळून गेलं या क्यूबमध्ये. प्रश्न काय दिलाय बघा, जर एक ही संख्या वरच्या पृष्ठावर राहिली, एकला वरच्या याच्यावर ठेवायचंय राहील, अशा रीतीने घन फिरवला आणि सहा संख्या असलेले उजवीकडचे पृष्ठ आता दोन संख्या असलेल्या समोरच्या पृष्ठाच्या जागी आणले, तर उजव्या पृष्ठावर कोणती जागा असेल. म्हणजेच काय विचारलंय आपल्याला बघा, की हा जो क्यूब आहे ना हा कसा फिरवायचा आहे, आपल्याला या पद्धतीने फिरवायचा आहे. म्हणजे एकला तसंच ठेवायचंय, फक्त जो सहा आहे जो राईट साईडला आहे तो येणार कोणत्या तर समोरच्या बाजूला येईल. ही जी दोन आहे, दोन आहे हा डाव्या बाजूला येणार आहे, राईट. मग आता मला सांगा, प्रश्नात काय विचारले की हा सहा इकडे आला तर या उजव्या बाजूला नेमका कोणता क्यूब येणार, असा प्रश्न आपल्याला विचारला. उजव्या बाजूला कोणता येईल तर जो दोनच्या अपोजिट आहे ना तो काय होणार, आता फिरून या ठिकाणी येणार आहे. कुठे येणार तर जो दोनच्या अपोजिट आहे, आणि दोनच्या अपोजिट काय आहे तर तीन, म्हणजे तीन काय येणार तर उजव्या पृष्ठावर येणार आहे. आणि तेच आपल्याला विचारले की उजव्या पृष्ठावर कोणती संख्या असेल तर आन्सर काय येणार तर तीन येणार आहे. तिसरा पर्याय आहे तो आपलं काय तर योग्य आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, असे आपण चार टॉपिक घेतलेले आहेत जे जास्त मला वाटतं की ज्यावर प्रश्न एक्सपेक्टेड आहे, संभाव्य आहेत रिझनिंगमध्ये, बुद्धिमत्तामध्ये, ठीक आहे. हे चार टॉपिक अभ्यासा, नक्की अभ्यासा. या व्यतिरिक्त पण सुद्धा मी तुम्हाला अजून काही टॉपिक सांगतोय, ते म्हणजे कोणते, तर जसं मगाशी सांगितलं की पझल, पझलमध्ये व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स हे विचारले जाऊ शकतात. तुम्हाला भरपूर प्रकारचे प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. जसं सिटिंग अरेंजमेंट सांगितलं मी की जो टाईम कन्झ्युमिंग आहे, त्याच पद्धतीने पझलचे प्रश्नसुद्धा काही टाईम कन्झ्युमिंग असतात. त्यामुळे हा तुमचा वेळेवरचा जजमेंट असणार आहे की नेमका तो प्रश्न सॉल्व्ह करायचा की नाही करायचा आहे, ठीक आहे. या व्यतिरिक्त अजून एक सांगतोय की राज्यसेवा असू द्या किंवा मग कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी असू द्या, एक जो टॉपिक आहे मागच्या चार पाच वर्षांचे पेपर सगळे चाळून बघा, तुम्हाला दरवर्षी एक प्रश्न, दोन प्रश्न, तीन तीन प्रश्न हे नक्की मिळतील. तो म्हणजे कोणता प्रश्न टॉपिक आहे तर क्रिटिकल रिझनिंग. क्रिटिकल रिझनिंग किंवा एक्झॅक्ट यासाठी जो नाव दिलेला आहे ना आयोगाने सिलॅबसमध्ये, तो काय आहे तर ॲनालिटिकल रिझनिंग, सॉरी क्रिटिकल रिझनिंग अँड ॲनालिटिकल ॲबिलिटी, असं एक काहीतरी मोठं नाव आहे. तर त्यावरचे प्रश्न, कारण तुम्ही थोडंसं विचार जर केला की खरंच एखादी अधिकारी ज्यावेळेस तो पदावर जाणार आहे त्यावेळेस त्याला कोणत्या गोष्टीची गरज आहे, तर त्याला आकलनाची जास्त गरज आहे, किंवा एखादी तो मुद्दा आहे तो कसा समजून घेतोय, त्याच्या मागचं काय गृहितक असू शकतो, ठीक आहे, त्याच्यावरून काय निष्कर्ष काढू शकतो, याची गरज जास्त आहे.
ठीक आहे, आणि म्हणून असे प्रश्न हे आता जास्त वाढलेले आहेत आणि हे दरवर्षी विचारले जाणार आहेत, त्यामुळे त्याची भरपूर प्रॅक्टिस करा। बघा तो टेक्निकल विषय टॉपिक नाही आहे, त्यामुळे मी ते प्रश्न याच्यामध्ये कव्हर केलेले नाही आहेत, ठीक आहे, ते फक्त तुम्हाला लक्षपूर्वक वाचून वाचूनच सॉल्व करावं लागणार आहे आणि थोडीशी प्रॅक्टिस करा। यासाठी मी सजेस्ट करणार की परत एडिटोरियल्स आहे ना, हे आतापर्यंत तुम्हाला जर सवय नसेल पण पुढे सवय करा एडिटोरियल्स वाचण्याची, कारण तिथूनच तुमचं काय तर एखादी टॉपिक मुद्दा त्याच्यामागे एखाद्या विषयाच्या मागे गृहितक काय आहे, निष्कर्ष कसा काढायचा आहे, ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी तिथून चांगल्या डेव्हलप होतात। आणि प्रश्नाची ऑब्वियस आहे की प्रॅक्टिस तर करायची आहेच, ते भरपूर प्रॅक्टिस करा। जरी तुम्ही फक्त मागच्या 5-7 वर्षाचे जरी प्रश्न जरी कलेक्ट केले तर तुम्हाला 100 प्रश्न मिळतील ग्रुप बी आणि ग्रुप सीचे, ठीक आहे, त्यामुळे ते नक्की घ्या, ते चांगले प्रॅक्टिस करा। आणि हे आपण 4 टॉपिक तर घेतलेले आहेत, पझल आणि क्रिटिकल रिझनिंग ते सुद्धा करायला विसरू नका, ठीक आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आकार फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला अजून असेच संभाव्य जे प्रश्न आहेत विषयानुसार हे तुम्हाला मिळत राहतील, त्यामुळे आकार फाउंडेशनचा जो यूट्यूब चॅनल त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि अशा जर फ्री कंटेंटसाठी आकार फाउंडेशनचा जो टेलिग्राम चॅनल आहे आकार UPSC अँड MPSC, ठीक आहे, यावर तुम्हाला रेग्युलरली जो फ्री कंटेंट आहे हा मिळत राहील, त्यामुळे ते सुद्धा जॉईन करायला विसरू नका। तर आज आपण इथंच थांबूया, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच।